अर्ध्याशी परिचय भाग दोन लर्निंग इक्वल हॉल्स पार्ट टू आज आपण शिकूया वस्तूंचे त्यांच्या वजनानुसार दोन बरोबर भाग कसे करायचे या आयुष्मान आणि वंदना मला माहीत होते की तुम्ही नक्की याल बाई ज्या वस्तूंचे आम्ही दोन बरोबर समान भाग करू शकणार नाही ती वस्तू तुम्ही आणली आहे का हो आयुष्मान आणली आहे मग दाखवा ना बाई बघ वंदना मी त्या वस्तूंना इथे ठेवली आहे काय आहे डाळ आणि बेसन हो डाळ आणि बेसन सांगा डाळ आणि बेसन बरोबर समान भागात कसे वाटायचे डाळीला तर आपण वाटू शकतो कारण आपण डाळीला मोजू शकतो ठीक आहे प्रयत्न करा या डाळीच्या ढिगातून डाळीला मोजायला सुरू करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा ढीग खूप मोठा आहे अशाने तर मी संध्याकाळपर्यंत मोजत राहीन डाळ मोजायची ही बरोबर पद्धत नाही याचा अर्थ डाळीला या अर्ध्या प्रकारे नाही वाटू शकत आणि बेसन कापू नाही शकत मोजू नाही शकत द्रव पदार्थासारखे पण मापू नाही शकत मग बेसन पिठाला कसे वाटायचे जसे द्रवपदार्थाला मोजण्यासाठी लिटरचा उपयोग करतात तशाच प्रकारे घन पदार्थांना ग्रॅमने मोजतात डाळीसारख्या वस्तू ज्यांना मोजणे कठीण असते आणि बेसनसारख्या वस्तू ज्यांना मोजता येत नाही त्या सगळ्या वस्तू ग्रॅमने मोजतात याचा अर्थ बेसन ग्रॅमने मोजून आपण अर्धे अर्धे वाटू शकतो हो जर तुमच्याकडे पाचशे ग्रॅम बेसन असेल तर त्याला तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅमच्या दोन समान भागामध्ये वाटू शकता पण बाई ग्रॅम वापरून वस्तूंना कसे मोजतात ग्रॅमने मोजण्यासाठी तराजू आणि वजनाचा उपयोग करतात हे वजन काय असते वजन हे लोखंडाच्या तुकड्याने बनवलेले असतात ज्यांना बरोबर वजन करून वेगवेगळ्या ग्राममध्ये बनवले जाते वजन पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एक हजार ग्रॅम इत्यादी वजने असतात बघा ज्या वस्तूंना मोजायचे असते त्यांना तराजूच्या एका पारड्यात ठेवतात आणि दुसऱ्या पारड्यात एक किंवा एकापेक्षा जास्त वजन ठेवतात जेव्हा दोन्ही परडी बरोबर मापात असतात याचा अर्थ दोन्ही पारड्यात समान भर आहे पारडी बरोबर होतील तेव्हा बघूया किती ग्रॅम मध्ये वाटत आहेत जितक्या ग्रॅम मध्ये वाटतील तेव्हा त्या वस्तूचे वजन पण तेवढेच असेल जसे डाळीचे वजन पाचशे ग्रॅम आहे तेव्हा आपण ह्याला दोन भागामध्ये वाटण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम मोजेल ह्यासाठी तराजूच्या एका पारड्यात दोनशे पन्नास ग्रॅम चे वजन ठेवूया आणि दुसऱ्या पारड्यात डाळ टाकत राहू जोपर्यंत दोन्ही पारडे बरोबर होत नाहीत बघा आता तराजूच्या एका पारड्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम बेसन आहे अशा प्रकारे आपण घन वस्तूंना अर्धे अर्धे करू शकतो समजले मॅडम काही वस्तूंना तोलून त्यांचे वजन मोजून अर्धे अर्धे करता येते एकदम बरोबर वंदना आता तुमच्या वर्गाची वेळ झाली आहे तेव्हा तुम्ही वर्गात जा आज आपण शिकलो काही वस्तूंना त्यांच्या वजनाच्या हिशोबाने तोलून अर्धे केले जाते तोलण्यासाठी तराजूच्या वजनाचा उपयोग करतात